बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आता सविस्तर वृत्त महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळून आलाय कर्नाटक नवनिर्माण सेनेचे से भीमाशंकर पाटील आणि माजी मंत्री बसवराज पाटील यांची वादग्रस्त वक्तव्य चांगलीच गाजत आहेत त्याशिवाय बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला होता त्याचे पडसाद आज कोल्हापुरात उमटले कानडी दादागिरी विरोधात शिवसैनिकांनी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं तर अप्सरा चित्रपटगृहात घुसून शिवसैनिकांनी कन्नड चित्रपटाचा शो बंद पाडला त्यानंतर कन्नड भाषेतील फलक हटवण्यासाठी शिवसैनिक आक्रमक झाले होते एकूणच पुन्हा एकदा महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक असा संघर्ष पेटलाय महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात मराठी कानडीवाद चांगलाच चिघळ आहे कर्नाटक नवनिर्माण सेनेचे से भीमाशंकर पाटील यांनी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना गोळ्या घालण्याची भाषा केली आहे तर माजी मंत्री बसवराज यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यापर्यंत कन्नडिकांची मजल गेलीय त्यामुळे सीमा भागातील मराठी भाषिक आणि कोल्हापुरातील शिवसैनिक आक्रमक बनले आहेत कानडी दादागिरीच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शिवसैनिकांनी निषेध रॅली काढली त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दाभोळकर कॉर्नर चौकात दहन करण्यात आलं मूळचे कर्नाटकमधील असणारे पण सध्या कोल्हापुरात राहणारे कन्नड भाषिकही या आंदोलनात आघाडीवर होते त्यांनीच कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला आग लावली आंदोलनावेळी पोलिस आणि शिवसैनिकांमध्ये किरकोळ झटापट झाली पोलिसांनी आग विझवली आणि पुतळ्याचं उरलं सुरलं साहित्य बाजूला केलं दरम्यान कर्नाटक व्याप्त सीमा भाग महाराष्ट्रात समाविष्ट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा खासदार धैर्यशील माने यांनी दिला बरोबर हा संदेश आम्हाला कर्नाटक शासनाला द्यायचा आहे की तुम्ही आम्हाला गहीत धरू नका त्या पद्धतीचं वातावरण तिथलं तात्काळ थांबवावा त्यांना जिरेबंद करा अशा लोकांना तिथं महाराष्ट्रामध्ये आम्ही तर फिरकूच देणार नाही ना, पण कर्नाटक शासनानं सुद्धा योग्य कायदेशीर भूमिका त्याच्यामध्ये घेतली पाहिजे इथल्या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या कन्नडवासियांना सुद्धा संरक्षण शिवसेना प्रामाणिकपणे इतके वर्ष या ठिकाणी देत आमच्या मराठी बांधवांना तिथं त्रास होऊ नये याची भूमिका बाकी आम्ही कठोरपणे घेत राहू जिथं जिथं मराठी बांधवांच्या प्रश्न या ठिकाणी ठिकाणी या या येईल तिथं आम्ही त्यांच्या मदतीला धावून कर्नाटक सरकार आणि कानडी दडपशाही विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणा दिल्या आजच्या आंदोलनात जिल्हा प्रमुख संजय पवार विजय देवणे मुरलीधर जाधव माजी आमदार सत्यजित पाटील सुजित चव्हाण बाजीराव पाटील संभाजी भोकरे राजू यादव शशी बिडकर हर्षल सुर्वे रवी चौगुले किरण पडवळ अवधूत साळोखे तानाजी आंग्रे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यानंतर हर्षल सुर्वे शशी बिडकर यांच्यासह शिवसैनिकांनी आपला मोर्चा अप्सरा चित्रपटगृहाकडे वळवला शिवसैनिक येणार असल्याची पूर्वकल्पना मिळाल्यानं चित्रपटगृह व्यवस्थापनानं कन्नड भाषेतील फलक उतरवून घेतले मात्र थिएटरमध्ये मा कन्नड चित्रपटाचा शो सुरू होता शिवसैनिकांनी थेट चित्रपटगृहात घुसून चित्रपटाचा शो बंद पाडला तर करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं गांधीनगर परिसरातील कन्नड भाषेतील फलक हटवण्यासाठी आंदोलन केलं गांधीनगरमधील दोन दुकानांवरील कन्नड भाषेतील फलकांना शिवसैनिकांनी काळं फासलं नुकसान टाळण्यासाठी दुकानदारांनी स्वतःहून कन्नड फलक उतरवण्यास सुरुवात केली त्यानंतर दुकानदारांना कन्नड फलक हटवण्याचा इशारा देत आजचं आंदोलन स्थगित करण्यात आलं या आंदोलनात करवीर तालुका प्रमुख राजू यादव राजू सांगावकर दिनेश परमार प्रफुल्ल घोरपडे दयानंद शिंदे शांताराम पाटील दीपक पोपटाने सुनील पारपानी लक्ष्मण वाडकर यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते